नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज छामकर तुमचं स्वागत करतोय आपल्या निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। मित्रांनो, काल आपण जे काही चार स्टॉक दिले होते त्यापैकी तीन स्टॉक्सने आज छान प्रकारे रॅली दिली आणि महत्त्वाची गोष्ट होती की आज आपल्याला नॉर्मली बायस होता की मार्केट थोडं पडायची शक्यता होती, करेक्शन देऊ शकतं असं आपलं कालचं एक अंदाज होता, परंतु आज मार्केट मोस्टली बुलिश राहिलं। पाहूया उद्या आपल्याला काय दिसतंय याच्यामध्ये, जेणेकरून बुधवारचं मार्केट कसं राहील आपल्याला आणि उद्याच्यासाठी काही महत्त्वाचे लेवल्स मी तुम्हाला देणार आहे। तत्पूर्वी आपला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्रामची लिंक पण खाली दिलेली आहे, तिथे तुम्हाला मार्केट अपडेट्स इन डिटेलमध्ये दिले जातात, ती लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याच्यावर जाऊन जॉईन करा। मित्रांनो, 17,722 आज निफ्टीचं क्लोजिंग आहे आणि पुन्हा एकदा शानदार याच्यामध्ये आजचं बुलिश क्लोजिंग दाखवते की मार्केट लवकरच एका अपट्रेंड मध्ये वळण्याची शक्यता दाट आहे। ओके, छोटं मोठं करेक्शन अपेक्षित आहेच, अजून पाहूया लोअर टाइम फ्रेमला आपल्याला काय दिसतं याच्यामध्ये। आत्ताच्या कंडिशन्स मध्ये जर आपण पाहायला गेलो तर एक नॉर्मली आता त्याने एक सपोर्ट झोन छान बनवलेला आहे आणि हा सपोर्ट झोन जर इथे पाहायला गेले तुम्ही तर मस्त प्रमाणे इथे असं दिसतोय की निफ्टीमध्ये एक छान ट्रेंड लाईन आहे, म्हणजे जोपर्यंत याला ब्रेक करत नाहीये, अर्थात 17,700 ब्रेक करत नाही तोपर्यंत तुम्हाला मोठा फॉल किंवा नॉर्मल इंट्राडे मध्ये 150 पॉईंट निफ्टीमध्ये मिळणार नाहीयेत। 17,700 किंवा अगदी 17,680 खाली तुम्ही याच्यामध्ये सेलिंगचा विचार करू शकता आणि 17,760 वरती पुन्हा एक आपल्याला छान बाउन्स बॅक भेटू शकतो, त्यामुळे निफ्टीमध्ये तुमच्यासाठी हा महत्वाचा पॉईंट आहे। जोपर्यंत ट्रेंड लाईन ब्रेक करत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये कुठलीही मंदी करायची नाहीये। ओके, तर मित्रांनो हे होतं निफ्टीचं, याच्यानंतर आपण जाऊया बँक निफ्टीमध्ये। बँक निफ्टीमध्ये 41,366 आहे आजची मारुभोजू आपल्याला इंगलफिंग कॅन्डल जी आजची बनलेली आहे, ती इंगलफिंग आपल्याला अशी दाखवतीये की नॉर्मली याच्यामध्ये जोरदार बाईंग प्रेशर तयार होतंय। उद्या 41,400 वरती आणखीन 300-400 पॉईंट जाण्याची शक्यता दाट आहे। पाहूया आपल्याला लोअर टाइम फ्रेम मध्ये याच्यामध्ये काय दिसतंय। मित्रांनो, पहिली गोष्ट याच्यामध्ये एक जर गोष्ट ऑब्झर्व केली तर बँक निफ्टी पण एकदम छान प्रकारे अप रॅलीमध्ये आहे आणि आजचं जे ओपनिंग दिलंय गॅप अप तिथून तो सस्टेन राहिलाय, ही एक पॉझिटिव्ह साईड आहे। 41,700 हा उद्यासाठी एक रेजिस्टन्स म्हणून काम करेल बँक निफ्टीला, लक्षात ठेवा। 41,700 पर्यंत गेल्यास तर थोडा प्रॉफिट बुक करायचा प्रयत्न करा, कारण इथे नॉर्मली मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर दिसू शकतं, परंतु 41,400 वरती तुम्हाला 41,600 ते 41,700 हे 300 पॉईंट अपसाईडला मिळतील आणि इनकेस तुम्हाला जर खाली शॉर्टमध्ये बसायचंय, पुट साईडचा विचार करायचा आहे, तर 41,250 ब्रेक करत नाही तोपर्यंत बँक निफ्टीच्या पुटमध्ये हात लावायला म्हणजे नकोय, नाहीतर विनाकारण आपण ट्रॅप होऊ शकतो। मित्रांनो, यानंतर येतो मी तुम्हाला पुन्हा फिन निफ्टीकडे। फिन निफ्टीमध्ये आपल्याला असं दिसतंय की फिन निफ्टीमध्ये पण जर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली तर मागील जवळपास 7-8 दिवस आहे की मार्केट पूर्णपणे ट्रेंडिंग मध्येच आहे। काल एक करेक्शन दाखवलं परंतु आज त्याच्या पूर्ण अपोजिट मुवमेंट दाखवलेली आहे। 18,588 म्हणजे 18,600 क्विक रेझिस्टन्स आहे। उद्या जर 18,600 ब्रेक होतोय तर तुम्हाला 18,720 पर्यंत अपसाईडला रॅली मिळू शकते आणि महत्वाची गोष्ट याच्यामध्ये सपोर्ट आहे तुम्हाला 18,450। 18,450 जर ब्रेक करतो तर तुम्ही डाऊन साईडचा विचार करा, तोपर्यंत डाऊन साईड नकोय। एकंदरीत जर पाहायला गेलं निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी सध्या थोड्या बुलिश होताना दिसत आहेत। ओके, तर त्यामुळे माइंडसेट नॉर्मल आपण बुलिश करायला हरकत नाहीये, परंतु एकदम मोठं बुलिश मुवमेंट मार्केटमध्ये अजून अपेक्षित नाही, थोडं करेक्शन येईल त्यानंतर मग खरेदी वगैरे तुम्हाला मी आपल्या टेलिग्रामला सांगेल। आणि बऱ्याच वेळेला तुम्हाला जर निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करताना प्रॉब्लेम येत आहेत, बऱ्याच वेळेला सेम चुका करतायत, लॉस होत आहे, तर ट्रेडिंग जर्नलचा व्हिडिओ अवश्य पहा वरच्या कार्डवर क्लिक करून, कारण इथे तुमचे बरेच प्रश्न क्लिअर होतील आणि तुम्हाला एक नक्कीच वेगळा आशेचा किरण याच्यामधून सापडू शकतो। काही स्टॉक्सची चर्चा करूया उद्याच्यासाठी, तुमच्या वॉचलिस्टमध्ये ऍड करा। पहिला स्टॉक आहे उद्याचा, याच्यामध्ये आपण पाहूया उद्याच्या स्टॉकमध्ये पहिला स्क्रिप्ट असेल की JSW स्टील लिमिटेड। JSW स्टील मध्ये आम्हाला इथे छान ब्रेकआउट दिसतोय, 713.60 क्लोजिंग आहे। 715 वर गेल्यानंतरच याच्यामध्ये पुन्हा तेजीचा विचार करा, कारण थोडा कदाचित सकाळी थोडा खाली येईल परंतु याच्यामध्ये जोरदार तेजी अपेक्षित आहे, लक्ष ठेवा 715 वर। 2 नंबरचा स्टॉक आहे उद्याच्यासाठी तुम्हाला आयशर मोटर्स लिमिटेड। आयशर मोटर्स मध्ये
तुम्हाला इथे 3054 चा आज क्लोजिंग दाखवलेला आहे. 3056 च्या वर आयशर मोटर मध्ये जोरदार रॅली भेटेल, 3080 पर्यंत दाखवू शकतो तो. लक्ष ठेवा आयशर मोटरवर, असे ऑटो सेक्टर थोडं बुलिश आहे आता. यानंतर इन केस मार्केट कंडिशन जर डाऊन राहते उद्या, तर पहिला स्टॉक असेल ग्रेफाइट इंडिया लिमिटेड. ग्रेफाइट मध्ये आम्हाला 264 चं क्लोजिंग दिसतोय आता, 263 च्या खाली तुम्ही पुन्हा खाली डाऊनसाइडचा विचार करायला हरकत नाहीये, चांगली रॅली तो डाऊनसाइडला दाखवू शकतो. मित्रांनो, 4 नंबरची स्क्रिप्ट आहे याच्यामध्ये एबीबी इंडिया लिमिटेड. एबीबी इंडिया मध्ये आम्हाला छान ब्रेकआउट दिसतोय, छान ट्रेंड लाईन पण ब्रेक केलेली आहे. 3277 ला आज क्लोज झालेला आहे, 3270 च्या खाली तुम्ही पुन्हा याच्यामध्ये डाऊनसाइडचा विचार करू शकता. छान डाऊनसाइड रॅली याच्यामध्ये पॉसिबल आहे आपल्याला मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण पाहिले होते की विविध 4 स्टॉक्स कुठले होते, याच्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे लक्ष ठेवायचे आणि हे सगळे स्टॉक्स कसे होते तुम्ही ऑब्झर्व केला असेल. तुम्हालाही असं वाटतं की असे स्टॉक्स तुम्हाला आमच्याकडून विथ टार्गेट विथ स्टॉप लॉस हवे असतील, तर तुम्ही खाली दिलेली लिंक वरून डीमॅट अकाउंट ओपन करा, आमचे ग्रुप जॉईन करा, तिथे आम्ही तुम्हाला अशी माहिती देऊ शकतो. किंवा तुमचे काही प्रश्न असतील टार्गेट रिलेटेड स्टॉप लॉस रिलेटेड, तरी तुम्हाला आम्हाला गाईड करता येतं काही रुल्सनुसार. तर ते लिंक खाली दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही डीमॅट ओपन करा, अपस्टॉक झिरोधा किंवा एंजल. या व्यतिरिक्त काही तुम्हाला प्रश्न असतील तरी कमेंट मध्ये विचारत राहा, लवकरात लवकर आम्ही तुमच्यासाठी विविध माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहूया. थांबतो इथे मित्रांनो, धन्यवाद.